कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 7 पैकी 2 दरवाजे हे उघडले गेले आहेत, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. राधानगरीतून 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. राधानगरी धरणाचे 7 पैकी 2 दरवाजे उघडले आहेत. राधानगरीतून 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोल्हापूर मध्ये महापुराची स्थिती उद्भवली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या सुद्धा रवाना करण्यात आलेल्या आहेत, त्या तैनात सुद्धा झाल्या. प्रशासनानं सुद्धा बैठक घेऊन या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष केंद्रित केलं. मागच्या वर्षी कोल्हापूर सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि या पुरामुळे लोकांची पूर्ती दैना झाली. आर्थिक संकटाला नुकसानीचा सामना अनेकांना करावा लागला होता.